लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून डॉक्टर सुजय विखे यांना तिकीट मिळाले नाही, त्यामुळे डॉक्टर सुजय यांनी भाजपात प्रवेश केला. पुत्राच्या भाजप प्रवेशानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील हेही लवकर भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या प्रवेशासाठी 12 एप्रिलचा मुहूर्त मुकर करण्यात आला असून डॉक्टर सुजय यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरला उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखे पाटील जाहीर सभेत पक्ष प्रवेश करतील अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे दोघेही विखेंच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल आहेत. पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे यांची पक्षात सुरू असलेली घुसमट लपून राहिलेली नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पोस्टरवर स्टार प्रचारक असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्या फोटोला स्थान दिलेले नसल्याने नगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुजय विखे यांच्या प्रवेशापूर्वी जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांना कसलीही कल्पना नव्हती. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवेशाबाबतही नगरच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला काहीच कल्पना नसल्याचे समजते आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या निवडणुकी संदर्भातील राजकीय अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन.